पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। अठ्ठावीस आणि 29 मार्च हे दोन दिवस देशभरातील कामगार केंद्रीय कामगार कृती समितीच्या निर्णयाप्रमाणे संपावर जात आहेत। केंद्र सरकारच्या कामगार आणि कष्टकरी विरोधी धोरणाच्या विरोधात हा संघर्ष पुकारण्यात आला। संगमनेर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी झालेत। अंगणवाडी कर्मचारी सभा यांच्या वतीने आणि राज्याच्या अध्यक्ष ॲडव्होकेट निशाताई शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कचेरीवर भव्य असा मोर्चा काढण्यात आला। संगमनेरच्या बसस्थानकावरून या मोर्चाची सुरुवात झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध यावेळी करण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा आणि वेतन श्रेणी मिळावी, मानधनामध्ये भरीव वाढ करावी आदींसह अनेक मागण्या करण्यात आल्या। आज काही ठिकाणी सुपरवायझर मॅडम
यावेळी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्याच्या अध्यक्ष ॲडव्होकेट निशाताई शूरकर यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला। 27 आणि 28 मार्च असा केंद्रीय कर्मचारी कृती समितीने देशभरातल्या कामगारांचा नरेंद्र मोदी यांच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरुद्ध निषेध म्हणून संप आयोजित केलेला आहे आणि मला याचा आनंद होतोय कि देशभरामध्ये जे काही बातम्या सकाळपासून येत आहेत ठिकठिकाणी मोठ्या शहरांमधून तालुक्याच्या ठिकाणी कामगार मोठ्या संख्येने रस्त्यावरती आलेले। मी सकाळी पोस्टामध्ये एका कामाला गेले होते, माझं जरा तातडीचं काम होतं म्हणून, तर पोस्टाचे कर्मचारी देखील संपावणार आहेत, माझं काम झालं नाही पण कर्मचारी संपावर गेलेत याचा मला आनंद झाला, मी त्यांचं अभिनंदन केलं। आज संपावर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं अंगणवाडी कर्मचारी सभा समाजवादी जनपरिषद यांच्या वतीने मी अभिनंदन करते। दोन तीन प्रश्न आपल्या समोर आहेत, त्यातला पहिला संप जो काही प्रश्न जो काही आहे तो असा आहे की या कामगारांच्या बाबतीत 2014 पासून नरेंद्र मोदींनी एक एक कायदा रद्द करायला सुरुवात केलेली आहे। हे कायदे 200 वर्षाच्या संघर्षानंतर आलेले आहे आणि दुर्दैवाने आत्ता अशी परिस्थिती आहे की एक काळ असा होता की बॅरिस्टर नाथ पे, मधु लिमये, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्यासारखी माणसं लोकसभेमध्ये होती आणि ते कामगार कायद्यांच्या रक्षणासाठी लढत होती। आज लोकसभेमध्ये जे संसद सदस्य आहेत त्यांचीसुद्धा अशी एकजूट नाही की ते या कामगार कायद्यांच्यासाठी काही एका ताकदीने उभे राहतील आणि जनतेच्या प्रश्नावरती आंदोलनं करतील। त्यामुळे आपल्या सगळ्यांसमोर आता प्रश्न आहे, जे काही सार्वजनिक उद्योग विकले गेले म्हणजे एअर इंडिया विकले गेलं, रेल्वे स्टेशन्स विकली जात आहेत, नदीचं पाणी विकलं जात आहे, त्याचबरोबर BSNL सारखी एवढी मोठी यंत्रणा विकली गेलेली आहे आणि ही यादी खूप मोठी होऊ शकते आणि जे आपल्याला कळायच्या आधी या गोष्टी घडून गेलेल्या असतात ही एक मोठी लोकशाहीच्या विरोधी कृती नरेंद्र मोदींचं सरकार करतं आहे। भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सामान्य जनतेशी बांधिलकी सोडलेली आहे, देव धर्म आणि आपापसात दुही आणि द्वेषाचं राजकारण सुरू केलेलं आहे, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक दहशत पेरली गेलेली आहे। आजचा संप या दहशतीला एक उत्तर आहे की सामान्य माणसं मोदी सरकारच्या विरोधामध्ये उभे राहतील आणि मोदी सरकारला जाब विचारतील। एका बाजूने सार्वजनिक उद्योग बंद करायचे, कंत्राटीकरण सुरू करायचं आणि सामान्य माणसं रस्त्यावरती आणायचा याचा जाब विचारण्यासाठी आजचा मोर्चा आम्ही काढलेला आहे आणि आज आणि उद्या महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाड्या बंद राहतील। अंगणवाडी कर्मचारी सभा या आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीनं उतरलेली आहे, जनतेने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। या मोर्चामध्ये तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी महिला शेकडोंच्या संख्येने सहभागी झाल्या, तर नायब तहसीलदार कडनोर यांना निवेदन देण्यात आलं। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।